हॅलो एव्हरीवन, जय हिंद, वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मी शरद खेडकर. मित्रांनो, ओकॅब करत असताना कधीही इडियम्स असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स असतील, सिनॉनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, कोणताही शब्द जर समोर आला की मिनिंग समजून घ्यायचा. मग मिनिंग समजून घेतल्यानंतर काय करायचं? जर आपल्याला त्याचा वाक्यात उपयोग करता आला तर वाक्यात उपयोग करा, जर वाक्यात उपयोग नाही करता आला तर कशाशी ना कशाशी त्याला अटॅच करा. एकतर एखादं आपला मित्र असेल, मैत्रीण असेल, किंवा जवळचं कोणीतरी असेल, आजूबाजूला कोणी ना कोणी विचित्र आपल्याबरोबर वागत असतं, फिरत असतं, आपण कोणाला तरी पाहत असतो, त्यांच्याबरोबर अटॅच करा. कशाशी तरी अटॅच करून तो शब्द, ती इडियम, ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा पाठांतर ही गोष्ट तितकीशी वर्क होणार नाही. म्हणजे खरं सांगायचं तर पाठांतर तितकंसं वर्क होत नाही. समजून घेण्याचा प्रयत्न करत चला, कशाशी ना कशी त्याला अटॅच करत चला. कधी इमेजेस वगैरेचा जर आठवता आल्या इमेजेसबरोबर तर तसं करा. आता मी ज्या या लेक्चरमध्ये काही वन वर्ड सबस्टिट्यूशन्स घेतो आहे बघा, आजच्या लेक्चरमध्ये. मग हे वन वर्ड सबस्टिट्यूशन्स घेत असताना याच्यासाठीचा रेफरन्स काय आहे? मी नेहमी सांगतो, माझे शिकवण्याचे सोर्सेस हे स्टँडर्ड बुक्स आहेत. पाले अँड सुरी, एस वी बक्षी, रेन अँड मार्टिन ग्रामरसाठी असेल, त्यानंतर ऑक्सफर्ड पब्लिकेशनचे पुस्तकं, केम्ब्रिज पब्लिकेशनचे पुस्तकं. त्याच्यामुळे मी आज जे वन वर्ड सबस्टिट्यूशन्स घेतलेले आहेत हे पाले अँड सुरी पुस्तकातील क्रमाने दिलेले, 132 शब्द दिलेले आहेत पाले अँड सुरीमध्ये क्रमाने वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. ते 132 पैकी सुरुवातीचे साधारणतः 22 ते 23 शब्द मी घेतलेले आहेत, किंवा 25 शब्दांच्या आसपास वर्ड्स आहेत. या लेक्चरमध्ये आपण ते 25 शब्द पाहणार आहोत. आता मी या जी लेक्चर सिरीज आहे जी यूट्यूबवरती अवेलेबल होऊन जाईल, पुणे इंग्लिश क्लबच्या आपल्या ॲप्लिकेशनवरती सुद्धा तुम्हाला हे लेक्चर्स पाहायला मिळतील. पुणे इंग्लिश क्लबच्या ॲप्लिकेशनवरती बरेचसे लेक्चर्स फ्रीमध्ये अवेलेबल असतील, उपलब्ध आहेत. त्यानंतर ओकॅब मास्टर म्हणून एक ओकॅबची बॅच सुरू आहे, त्याचबरोबर फायनल टच म्हणून एक ग्रामर रिव्हिजनची बॅचसुद्धा तुम्हाला तिथं उपलब्ध होऊन जाईल. तुम्ही पुणे इंग्लिश क्लबचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. पुणे इंग्लिश क्लब असं नाव आहे आणि त्यानंतर या लोगोचं तुम्हाला ॲप्लिकेशन भेटून जाईल. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत. आपण वर्ड्सला सुरुवात करतोय. पहिला शब्द आहे बघा, रेडमध्ये जे शब्द दिलेला आहे ते शब्द आहेत आपले वर्ड्स. आता अ शॉर्टन्ड फॉर्म ऑफ अ वर्ड ऑर फ्रेज, एखादा शब्द असेल त्याचा शॉर्टन्ड फॉर्म जो असतो त्याला काय म्हणतात? ॲब्रिव्हिएशन म्हणतात. ॲब्रिव्हिएशन म्हणजेच काय मग? शॉर्ट फॉर्म. एकदम शॉर्टमध्ये सांगतो, शॉर्टमध्ये सांगतो, ॲब्रिव्हिएशन म्हणजे शॉर्ट फॉर्म, राईट? शॉर्ट फॉर्म म्हणजेच काय? अब्रिज केलं असतं. जसं की आता बघा, आपलंच काय आहे? पुणे इंग्लिश क्लब. आता पुणे इंग्लिश क्लब या तीन शब्दांचे सुरुवातीचे इनिशियल जर घेतले, इथला पी घेतला, या ठिकाणचा ई घेतला आणि तिसऱ्या शब्दातला सी जर घेतला, तर पी ई सी असं जे तयार होतं याला काय म्हणतो आपण? ॲब्रिव्हिएशन म्हणतो. म्हणजेच काय? शॉर्ट अँड फॉर्म म्हणजेच काय? संक्षिप्त रूप. ओके, मग आता बघा एक सेंटेन्समध्ये कसा वापर करता येईल त्याचा. मी पूर्ण बॅचमध्ये, ओके मास्टर या बॅचमध्ये अशाच प्रकारे काही ठिकाणी इमेजेसचा वापर केला आहे, काही ठिकाणी सेंटेन्सेसमध्ये वापरलं आहे, काही ठिकाणी माझ्या पद्धतीने किस्से सांगितलेले आहेत, त्या माध्यमातून आपण ओकॅब शिकण्याचा प्रयत्न करतोय. वी वर फोर्स टू ॲब्रिवेट आर ट्रीप ड्यू टू द बॅड वेदर. बॅड वेदर असल्या कारणाने आम्हाला आमची ट्रीप काय करावी लागली? वी वर फोर्स्ड, आम्हाला फोर्स केलं गेलं किंवा झालं आमच्या बरोबर असं की आम्हाला आमची ट्रीप शॉर्ट करावी लागली, अब्रिज करावी लागली. म्हणजे काय? टाइम कमी करावा लागला. आता एक शब्द आहे, आणखी एक सेंटेन्स घेतलंय बघा. डॅनियल असं जर नाव असेल तर आपण काय करतो? डॅनियल इज ऑफन ॲब्रिवेटेड टू डॅन. डॅनियलला बऱ्याचसा डॅन म्हणतात. आता आपल्याकडे संदीप नावाचे काही मित्र असतात, माझा एक मित्र संदीप आहे. मग त्या संदीप या शब्दाचं आपण ॲब्रिवेशन कसं करतो? सँडी, एस ए एन डी लावायचं तर आय घ्या, किंवा काही लोक त्याला लिहिताना वाय सुद्धा लिहितात, सँडी असं लिहितात. म्हणताना आपण संदीपचं सँडी करतो ना, म्हणजेच काय? ॲब्रिज करतो, राईट? अशा प्रकारे आपण त्याला समजून घेऊ शकतो. पुढे बघा, नेक्स्ट वर्ड आहे अब्डिकेट. म्हणजे आता हे आपण शब्दांचे मिनिंग्स नाहीत पाहत, आपल्याला जेव्हा वन वर्ड बघायचे त्यावेळी आपल्याला अशा प्रकारे फ्रेज दिली जाईल आणि फ्रेजसाठी आपल्याला शब्द माहिती पाहिजे. मग शब्दाकडे जाण्याच्या अगोदर आपण फ्रेज समजून घेऊ. टू रिनाउन्स द थ्रोन, टी स्मॉल पाहिजे आणि द सुद्धा स्मॉल पाहिजे. टू रिनाउन्स द थ्रोन म्हणजे काय? जे सिंहासन आहे, थ्रोन आहे, ते सोडणं. हे थ्रोन म्हणजे काय? सिंहासन. काही लोक याचा सिंहासन असा सुद्धा उच्चार करतील.
पुण्यामधून मराठी शिकवणारे जे एक वर्ग आहे तो सिंहासन न म्हणता सिंहासन म्हणेल किंवा मग काय असेल तुम्ही चेक करून घेऊ शकता. मग टू रिनाउन्स द थ्रोन, एखादं सिंहासन सोडणं, त्याचबरोबर अ हाय ऑफिस ऑफ डिग्निटी किंवा एखादं मोठं ऑफिस जे आहे प्रतिष्ठेचं ऑफिस, ऑफिस हे सोडणं, त्याला काय म्हणतो आपण अपडिकेट, राईट. मग तुम्ही कोणाला पाहिला असेल एखाद्या न्यूज चॅनलवरती की एखादा मोठा राजकारणी आहे, त्याला जेव्हा एखाद्या पदावरून खाली व्हावं लागतं, पायउतार व्हावं लागतं, तेव्हा तो जे पद सोडतो त्याला काय म्हणतो आपण अपडिकेट. द किंग वॉज फोर्स टू अपडिकेट, द किंग जो होता त्याला काय करावं लागलं, थ्रोन खाली करावं लागलं, सिंहासन खाली करो टाईप, राईट. द किंग वॉज फोर्स टू अपडिकेट, अपडिकेटचं मिनिंग आहे सिंहासन खाली करणं, खुर्ची खाली करणं. नेक्स्ट फ्रेज बघा, टू डू अवे विथ कम्प्लिटली, एखादी गोष्ट पूर्णतः नष्ट करणे किंवा त्या गोष्टीपासून आपण त्याला नष्ट करणे म्हणत, पूर्णतः नष्ट करणे. मग त्याच्यासाठी काय शब्द आहे आपल्याकडे, अबॉलिश. मग ते अबॉलिश करणं म्हणजे काय, ते जर नष्ट करणं असं असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे जो शब्द आहे तो आहे अबॉलिश. मग सेंटेन्समध्ये वापर कसा होईल बघा, द गव्हर्नमेंट इज प्लॅनिंग टू अबॉलिश सबसिडीज टू फार्मर्स. मग फार्मर्ससाठी ज्या सबसिडीज आहेत गव्हर्नमेंट प्लॅन करतंय असं मी म्हणत नाही, सेंटेन्स आहे पालनसुरीमध्ये, ते सेंटेन्स घेतलेलं आहे, नाही पालनसुरीमध्ये नाही वेगळ्या ठिकाणचं सेंटेन्स उचललं आहे. गव्हर्नमेंट हे प्लॅन करतंय फार्मर्ससाठी ज्या सबसिडीज आहेत त्या सबसिडीज काय करणं, अबॉलिश करणं, म्हणजे हळूहळू संपवणं. हे मी सेंटेन्स म्हणून घेतलंय, त्याला फार लगेच सिरियसली घेऊ नका. आपल्याकडे इथं इमेजच्या माध्यमातून काय येते बघा, अबॉलिश पॉवर्टी, पॉवर्टी नष्ट करणं. नष्ट करणं म्हणजे अबॉलिश आणि पॉवर्टी गरिबी, गरिबी नष्ट करणं, त्याच्यासाठीची ही इमेज आहे. आपल्याकडे अगोदर जो शब्द होता ते तुम्ही पाहू शकता, आपण म्हटलं की अपडिकेट सिंहासन खाली करणं, मग त्यासाठीचा जो आपण पिक्चर घेतो इमेज घेतो अशा प्रकारचा सिंहासन आणि ते खाली करणं, मग त्याच्यासाठी शब्द आहे आपल्याकडे अपडिकेट. पुढे पाहूयात ॲक्सलरेट. ॲक्सलरेट म्हणजे काय असतं, एखाद्या गोष्टीची स्पीड वाढवणं. आता याच्यासाठीचं एक फ्रेज काय आहे बघा, टू इन्क्रीज द स्पीड ऑफ, एखाद्या गोष्टीची स्पीड वाढवणं, त्या गोष्टीची जर स्पीड वाढवायची असेल तर त्याला ॲक्सलरेट म्हणतात. त्यालाच आणखी एक आपल्याकडे शब्द आहे बघा, आपण त्याला असं स्पीड अप म्हणतो. स्पीड अप म्हणजे काय, जी स्पीड आहे ती स्पीड वाढवणं, ॲक्सलरेट करणं, वेग पकडायला लावणं, वेग वाढवणं. मग तुमच्या इथं लक्षात येऊन जाईल, हे जे मीटर वगैरे दिसतंय तुम्हाला, ते जर असं वाढवलं तर काय स्पीड वगैरे वाढेल, मग आपण तुम्ही याच्याशी अटॅच करून तुम्ही ते समजून घेऊ शकता, राईट. सेंटेन्स बघा, सेंटेन्समध्ये यूज केल्यानंतर आणखी चांगल्या प्रकारे ते लक्षात राहतं आणि आपल्याला समजून घेता येतं. ही सेज दॅट कटिंग टॅक्सेस विल हेल्प टू ॲक्सलरेट इकॉनॉमिक ग्रोथ. तो असं म्हणत होता की टॅक्सेस जर कट केले तर इकॉनॉमिक ग्रोथ ॲक्सलरेट करता येईल, म्हणजे काय इकॉनॉमिक ग्रोथचं स्पीड वाढवता येईल, स्पीड अप करता येईल. नेक्स्ट बघूयात, वन असोसिएटेड विथ अनादर एस्पेशली इन सम रॉंग डुईंग. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर असोसिएट असेल एस्पेशली कशामध्ये, रॉंग डुईंगमध्ये, कुकर्मामध्ये, वाईट कर्मामध्ये, वाईट किंवा चुकीच्या कृत्यामध्ये जर बरोबर असेल तर त्याला अकम्प्लाईस म्हणतात. अकम्प्लाईस म्हणजेच काय, सह अपराधी म्हणतो आपण त्याला, सह अपराधी, अकम्प्लाईस. सेंटेन्स बघा, हिज अकम्प्लाईस वॉज अरेस्टेड आफ्टर ए हाय स्पीड पोलीस चेस. पोलिसांनी भरपूर वेळेसाठी एकदम स्पीडमध्ये जेव्हा चेस केलं तेव्हा त्याचा अकम्प्लाईज जो होता, त्याच्यासह गुन्ह्यामध्ये जो सहभागी होता तो पकडला गेला. अशा प्रकारचं वाक्य, अकम्प्लाईज म्हणजे काय, सह अपराधी. मग याच्याबरोबर अकम्प्लाईज अशा प्रोनाऊन्सिएशन असणारा आणखी एक शब्द आहे आपल्याकडे, अकम्प्लिश. ए डबल सी ओ एम पी एल आय एस एच, अकम्प्लिश. अकम्प्लिश करणं म्हणजे काय, टू अचीव. स्पेलिंग चेक करून घ्या, टू अचीव, ए सी एच आय ई व्ही ई, अचीव, टू अचीव, एखादी गोष्ट अचीव करणं त्याला काय म्हणतो आपण, अकम्प्लिश. मग अकम्प्लाईज या ठिकाणी बघा, हे दोन शूटर आहेत ना, यांच्यापैकी एखाद्याने काही, हे दोघं आले, यांनी काहीतरी चोरी चपाट्या काहीतरी केला आणि मग हे पळायला लागले होते, तर या भिंतीवरून जेव्हा उडी मारून जायचे तेव्हा एकमेकाला सहकार्य पण केले. म्हणजे अगोदर गुन्ह्यामध्ये तर सहकार्य केलंच, नंतर पळून जाताना एकमेकांना मदत वगैरे करतात, हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा. हे ते आहेत जुने वोडाफोनवाले, तेच दोघं आहेत. ओके, नेक्स्ट बघूयात, अकम्प्लाईज पाहिलं आपण. सायन्स दॅट स्टडीज द प्रोडक्शन ट्रान्समिशन रिसेप्शन ऑफ साऊंड. साऊंडचं प्रोडक्शन असेल म्हणजे निर्मिती असेल, ट्रान्समिशन असेल म्हणजे त्याचं वहन कसं होतं हे असेल, किंवा साऊंड कशा प्रकारे एखाद्या ठिकाणी पोहोचतो या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टींचं टेक्निकल स्टडी किंवा सायंटिफिक स्टडी जे जेव्हा ज्या ठिकाणी केलं जातं
ज्या शास्त्रात केलं जातं त्याला काय म्हणतो आपण? अकॉस्टिक्स. acoustics स्पेलिंग बघा, acoustics अकॉस्टिक्स. मग सेंटेन्समध्ये वापर कसा होईल? तुम्ही जर इमेज पाहिली तुमच्या लक्षात येऊन जाईल. हा तो सगळं नाही का एडिटिंग वगैरे करणारा, अमुक तमुक हे बटन पुढे सरको मागं सरको हे असं करणारा असतो, एडिटिंग करणारा, आवाज कमी जास्त डीजेवाले भैया मेरा गाणं बजावतो तेवालं टाईप. अर्थात तिथं काय अकॉस्टिक्स नाही समजवलं जात, परंतु हे जे मशीन्स वगैरे आहेत त्याच्यावर तुमच्या लक्षात येऊन जाईल की अकॉस्टिक्स काय आहे, तर साऊंडचं प्रोपगेशन वगैरे कसं होतं, प्रोडक्शन कसं होतं, त्याचा अभ्यास करणार ते एक सायन्स आहे. द फोर रिमेनिंग कपल्स आर चॅलेंज टू परफॉर्म एन अकॉस्टिक सॉन्ग. आता हे अकॉस्टिक हे वाला सेंटेन्स वेगळ्या अर्थाने आलेला आहे, म्युझिकशी संबंधित वगैरे, राईट. परंतु अकॉस्टिक्स याचा जो अर्थ आहे तो आहे आपण जो वर पाहिला तो साऊंडचं प्रोडक्शन कसं होतं, प्रोपगेशन कसं होतं, रिसेप्शन कसं होतं, याचा स्टडी करणारा सायन्स जे आहे दॅट इज अकॉस्टिक्स. या ठिकाणचं अकॉस्टिकचा मिनिंग काय हे सेंटेन्स वेगळ्या अर्थाने आलेलं आहे. अकॉस्टिकचा या ठिकाणचा मिनिंग थोडासा वेगळा आहे. नेक्स्ट बघा, वन हू मेक्स कॅल्क्युलेशन्स कनेक्टेड विथ इन्शुरन्स. इन्शुरन्स संबंधी कॅल्क्युलेशन्स करणारी जी व्यक्ती असते त्याला आपण म्हणतो ॲक्च्युअरी. acoustics ॲक्च्युअरी, इन्शुरन्स संबंधी कॅल्क्युलेशन्स करणारी व्यक्ती. सेंटेन्स बघा, आय डोंट नो हू द नॉमिनेटेड सिनियर ॲक्च्युअरी इज इन माय फर्म. मला माहीत नाही की माझ्या फर्ममध्ये नॉमिनेटेड जी एक पर्सन आहे ॲक्च्युअरी म्हणून काम करणारी ती कोण आहे ते. मग सेंटेन्समध्ये वापर कशाप्रकारे होतोय? कंटिन्युअसली इमेजेसच्या माध्यमातून जर करू शकत असाल तर इमेजेसच्या माध्यमातून लक्षात ठेवा. कधी कधी सेंटेन्सेसचा वापर करा, कधी कधी आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींशी त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. आता बघा, स्टेट ऑफ ग्रोथ बिटवीन बॉयहूड अँड युथ. ग्रोथ बिटवीन बॉयहूड अँड युथ म्हणजे आपण लहान आहोत त्या लहान असण्यापासून आपण जेव्हा मोठे होतोय यूथ होतोय त्या यूथ होण्यापर्यंत हे दरम्यानची जी स्टेज आहे त्याला काय म्हणायचं? म्हणजे एक लहान बाळ आहोत तेव्हापासून वयात येणं म्हणतो ना चांगलं मोठं होणं वगैरे, वयात येणं नाही वयात येण्याची एक प्रोसेस असते मोठं होणं, ते जे एक स्टेज आहे त्या दरम्यानच्या स्टेजला काय म्हणतात? आपल्याकडे किशोरावस्था म्हणतात, राईट. मग त्या किशोरावस्थेसाठी जो शब्द आहे तो आहे अडोलसन्स. याला काय म्हणतो आपण? मग किशोरावस्था. अडोलसन्स इज द पिरियड ऑफ ट्रान्झिशन बिटवीन चाइल्डहूड अँड अडल्टहूड. बाल्यावस्थेपासून प्रौढ होण्यापर्यंतचा दरम्यानचा जो काळ असतो त्याला किशोरावस्था असं म्हणतात, म्हणजे शब्द आहे अडोलसन्स. द चिल्ड्रेन आर ऑन द वर्ज ऑफ अडोलसन्स. त्यांची मुलं आता किशोरावस्थेमध्ये प्रवेश करतात, अशा प्रकारे सेंटेन्स आहे. नेक्स्ट बघा, टू मेक समथिंग इम्प्युअर बाय ॲडिंग अँड इन्फेरियर सबस्टन्स. एखादी गोष्ट आहे त्यामध्ये इन्फिरियर क्वालिटीचं काहीतरी ॲड करणं आणि त्याची क्वांटिटी वाढवणं, याला काय म्हणतो आपण? अडल्ट्रेट करणं. अडल्ट्रेट म्हणजे काय? भेसळ करणं, भेसळ करणे. मग तुम्ही पाहिलं असेल दुधामध्ये पाणी टाकून भेसळ केली जाते, राईट. शेंगादाण्यांमध्ये लाल कलरची जी एक गारगोटीचे खडे टाकले जातात आणि शेंगादाण्यांचं वजन वाढवलं जातं. तुम्हाला शेंगदाणे खाताना कधी ते जाणवलं असेल, राईट. मग त्याला म्हणतो आपण अडल्ट्रेट, म्हणजे काय? भेसळ करणं. अडल्ट्रेट ऑफ फूड म्हणजे काय? किंवा फूड अडल्ट्रेशन म्हणजे काय? अन्न भेसळ. द फूड हॅड बीन अडल्ट्रेटेड टू इन्क्रीज इट्स वेट. फूडला काय केलंय? अडल्ट्रेट केलंय, म्हणजे काय? भेसळ केली आहे. कशासाठी? त्याचं वेट वाढवण्यासाठी. सेंटेन्समध्ये वापर केलाय, सेंटेन्समध्ये यूज समजून तुम्ही त्याचं एक आकलन करू शकता किंवा शब्द लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट वर्ड आहे किंवा मग नेक्स्ट फ्रेज आहे, वन हू इज नॉट शुअर ऑफ एन एक्झिस्टन्स ऑफ गॉड. ज्याला गॉडच्या एक्झिस्टन्सविषयी जो शुअर नाही आहे त्याला काय म्हणायचं? त्याच्यासाठी आपल्याकडे शब्द आहे ॲग्नॉस्टिक. म्हणजे अशी एखादी व्यक्ती ज्याला देव आहे किंवा नाही माहीत नाही. मग जर तुम्हाला ॲग्नॉस्टिक शब्द माहीत आहे तर याच्याबरोबर येणारे आणखी दोन शब्द आहेत. ते दोन शब्द कोणते बघा? एक असतो थेइस्ट, TH EIST थेइस्ट. थेइस्ट म्हणजे कोण? आस्तिक. आस्तिक म्हणजे ज्यातला देवाच्या एक्झिस्टन्स वरती विश्वास आहे, म्हणजे तो असं मानतो की देव आहे. हा झाला कोण? थेइस्ट. आणि दुसरा असतो अथेइस्ट, ATHEIST अथेइस्ट. हा असतो नास्तिक, याला देवाच्या एक्झिस्टन्स वरती विश्वास नसतो.
मग तीन शब्द आपल्यापर्यंत आता तयार झाले. एक थेइस्ट म्हणजे आस्तिक, देवाच्या एक्झिस्टन्सवरती विश्वास असणारा, देव आहे असं मानणारा. कोण? थेइस्ट. नंतर कोण? अथिस्ट, म्हणजे देव आहे असं न मानणारा, म्हणजे देव नाही असं मानणारा, त्याला म्हणतात नास्तिक. अँड द वन हू इज नॉट शुअर ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, ज्याला देवाच्या एक्झिस्टन्सवरती विश्वास, देव आहे किंवा नाही हे ज्याला माहीत नाही, जो शुअर नाही आहे, त्याला काय म्हणायचं? एग्नॉस्टिक. राईट. आता बघूयात सेंटेन्स काय आहे. यू ग्रीव अप इन अन एग्नॉस्टिक हाऊस होल्ड अँड हॅव नेव्हर बीन एबल टू ब्रिंग युअर सेल्फ टू बिलीव्ह इन गॉड. तू अशा घरी वाढला आहे ज्या ठिकाणी जे जे एग्नॉस्टिक आहेत लोक, म्हणजे देव आहे किंवा नाही ज्यांना माहीत नाही, म्हणून नेव्हर बीन एबल टू ब्रिंग युअर सेल्फ टू बिलीव्ह इन गॉड. तू कधी देवावरती विश्वास ठेवला नाहीस. नेक्स्ट बघा. अलाउन्स ड्यू टू वाईफ फ्रॉम हर हजबंड आफ्टर सेपरेशन. पती हा ए हा पती त्याच्या गोल चेहरा असणाऱ्या बायकोला, बी या बायकोला काय करतो? सेपरेशन नंतर जे काय पैसे वगैरे असं काहीतरी देतो त्याला म्हणतात अलिमनी. म्हणजे आपल्याकडे सेपरेशन नंतर जे दिलं जातं त्याला काय शब्द आहे? पोटगी. राईट. मग ते पोटगी, त्याला शब्द इंग्लिशमध्ये आहे अलिमनी. त्याला काय म्हणतो आपण? पोटगी. अलिमनी, ए एल आय एम ओ एन वाय, अलिमनी, याला काय म्हणतात? पोटगी. मराठीमध्ये पोटगी शब्द आहे, CRPC 125. राईट. मग अलिमनी, पोटगी, अलिमनीला पोटगी म्हणतात. आता अलिमनीमध्ये सुद्धा जेव्हा पोटगी देतो तेव्हा पैसे देतात ना, मग त्या पैसे जरी देत असले तरी सुद्धा जो अलिमनी शब्द आहे ALIMONY, अलिमनीचं स्पेलिंग लक्षात घ्या, या ठिकाणी MONEY नाही. शेवटी जरी मनी असा उच्चार होत असला तरी सुद्धा त्याचं स्पेलिंग MONY असंच आहे, अलिमनी. MONEY नाही. स्पेलिंग पुन्हा एकदा चेक करून घ्या. अलिमनी, अलिमनी सारखा प्रोनाऊन्सिएशन असणारा थोड नॉट लाईक दॅट, थोडासा वेगळा शब्द आहे हेजिमनी. हेजिमनीच्या स्पेलिंगमध्ये सुद्धा MONEY नाही, MONY असंच आहे, हेजिमनी. सॉरी. अ ग्रेट डील ऑफ जेफ्स मनी, जेफ कोण? जेफ बेझोस असावा कदाचित. अ ग्रेट डील ऑफ जेफ्स मनी वेंट इन अलिमनी टू हिज 3 फॉर्मर वाईव्स. मला वाटतं हा जेफ असावा कदाचित, मी फार नाही बोलत आहे डिटेलमध्ये, जर नसला तर मी चुकीचा असलो तर माझ्यावर काही दाखल व्हायचं. राईट. अ ग्रेट डील ऑफ जेफ्स मनी वेंट इन अलिमनी टू हिज 3 फॉर्मर वाईव्स. त्याच्या अगोदरच्या 3 बायकांना अलिमनीमध्ये प्रचंड संपत्ती दिली गेली. 3 बायका, अवघड. नेक्स्ट. वन हू डिवोट्स वन्स लाईफ टू द वेलफेअर ऑफ अदर पीपल, इतर लोकांच्या कल्याणासाठी काम करणारी व्यक्ती, त्या व्यक्तीला काय म्हणतो आपण? अल्ट्रुइस्ट. इतर लोकांच्या कल्याणाचाच विचार करणारी व्यक्ती, त्याला काय म्हणतो आपण? अल्ट्रुइस्ट. आणि तशी जी प्रवृत्ती असते ना, त्याला शब्द आहे आपल्याकडे अल्ट्रुइझम, ALTRUISM, अल्ट्रुइझम. इतर लोकांना मदत करण्याची प्रवृत्ती, आणि तसं करणारा व्यक्ती कोण? अल्ट्रुइस्ट. दे अपील्ड टू पीपल्स अल्ट्रुइझम, त्यांनी लोकांच्या अल्ट्रुइझमला अपील केलं, म्हणजे त्यांच्या इतर लोकांच्या कल्याण करण्याच्या ज्या प्रवृत्ती आहे अल्ट्रुइझम, त्याला अपील केलेलं आहे. ओके. आता एखाद्याला आपण जर अल्ट्रुइझम एक्सप्लेन करायचं आहे, राईट, तर त्यावेळेस कसं म्हणणार? समोरच्याला माझं सांगायचंय की तुम्ही फोटो क्लिक करू शकता, असं डायरेक्ट नाही सांगता येणार ना इथं. राईट. मग आपण त्यांच्या अल्ट्रुइझमला अपील करू शकतो, बरोबर का? वन हू डज, तुम्हाला काही समजलं नसणार कॅमेरावरती, तुमच्यासाठी नव्हतं ते. वन हू डज समथिंग नॉट प्रोफेशनली बट फॉर प्लेजर, एखादी व्यक्ती प्रोफेशनली काही करत नाही आहे, फक्त प्लेजरसाठी करते, तर त्याला काय म्हणतात? अमेट्युअर. त्याला अमेट्युअर असं म्हणतात. ओके. वन हू डज समथिंग नॉट प्रोफेशनली बट अमेट्युअर बट फॉर प्लेजर, म्हणजे तुम्ही एखादा गेम खेळताय किंवा एखादं काम करताय, तर ते प्रोफेशन म्हणून नाही करत आहे, तर तुम्ही कशासाठी करताय? ते प्लेजर म्हणून करताय. जर तुम्ही ते प्लेजर म्हणून जर करत असाल तर त्याला आपल्याकडे शब्द आहे अमेट्युअर, AMATEUR, अमेट्युअर. स्पेलिंग लक्षात घ्या, हे तुम्हाला करेक्ट इनकरेक्ट स्पेलिंगमध्ये विचारलं जाऊ शकतं. अमेट्युअर याचं प्रोनाऊन्सिएशन तुम्ही अमेच्युअर वगैरे असं पण करू शकता, काही लोक करत असतील. अमेट्युअर. ओके. सेंटेन्स बघा. शी प्लेड
सॉकर ॲज ॲन अमेट्युअर बिफोर टर्निंग प्रोफेशनल. प्रोफेशनल खेळणं सुरू करण्याच्या अगोदर ती सॉकर कसं खेळायची? अमेट्युअर, फक्त आनंदासाठी खेळायची. मग अमेट्युअर या शब्दाचा अँटोनिम काय होऊ शकेल? प्रोफेशनल, PROFESSIONAL, प्रोफेशनल. नेक्स्ट बघा, अ स्टेटमेंट ओपन टू मोर दॅन वन इंटरप्रिटेशन. असं एखादं स्टेटमेंट जे एकापेक्षा जास्त इंटरप्रिटेशनसाठी ओपन आहे. म्हणजे जर एखाद्या स्टेटमेंटमधून मी एक वाक्य करतोय आणि त्या वाक्यामधून अनेक इंटरप्रिटेशन जर येत असतील तर मग त्याला आपण काय म्हणूयात? वेगवेगळे इंटरप्रिटेशन्स येत असतील तर त्याला ॲम्बिग्युअस म्हणता येईल. का? कारण मी जर असं स्टेटमेंट केलं, आपलं साधारणतः उद्या लेक्चर होईल. मी काय म्हणतोय? आपलं साधारणतः उद्या लेक्चर होईल. उद्या लेक्चर होईल किंवा उद्या लेक्चर नाही होणार, उद्या सकाळी लेक्चर होईल, उद्या संध्याकाळी लेक्चर, क्लिअर काहीच नाही. प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचं इंटरप्रिट त्याला इंटरप्रिट करू शकेल, राईट? मग जे असे एखादं निश्चित नसतं, क्लिअर नसतं, त्याला आपण काय म्हणतो? संदिग्ध. मग संदिग्ध मराठी शब्द आहे, संदिग्ध. मग या संदिग्धचा मीनिंग काय होतो? जे क्लिअर नाही आहे, विच इज नॉट क्लिअर. ॲम्बिग्युअस म्हणजेच काय? नॉट क्लिअर, CLEAR, नॉट क्लिअर. ॲम्बिग्युअस, संदिग्ध. क्लिअर नाही आहे त्याला ॲम्बिग्युअस असं म्हणायचं. म्हणजे जे क्लिअर नाही तिथून वेगवेगळे इंटरप्रिटेशन्स होऊ शकतील. ड्यू टू द ॲम्बिग्युअस नेचर ऑफ द क्वेश्चन इट वॉज डिफिकल्ट टू चूज द राईट आन्सर. क्वेश्चनच असा ॲम्बिग्युअस वाटला त्याच्यामुळे राईट आन्सर काय आहे हे काढणं सोपं नव्हतं. इट वॉज डिफिकल्ट, अवघड होतं. नेक्स्ट बघा, वन हू कॅन यूज बोथ हँड्स विथ इक्वल एफिशियन्सी. सारख्याच एफिशियन्सीने, कार्यक्षमतेने दोन्ही हातांचा जर वापर तुम्ही करत असाल किंवा करू शकत असाल तर त्याला काय म्हणायचं? ॲम्बिडेक्स्ट्रस. मग तुम्ही पाहिलं असेल थ्री इडियट्समध्ये एक कॅरेक्टर आहे बघा, बोमन इराणींनी केलेलं, राईट? मग ते पात्र असं काय करत असतं? दोन्ही हाताने असं असं लिहिणार. दोन्ही हाताने इक्वल एफिशियन्सीने जर लिहित असेल तर त्याला काय म्हणतात? ॲम्बिडेक्स्ट्रस. आता याच्यापैकी जो सुरुवातीचा ॲम्बी हा आपला प्रिफिक्स आहे ना, AMBI, याचा मीनिंग होतो टू, TWO. ज्या ज्यावेळी दोन गोष्टी आपल्याला सांगायच्या असेल किंवा दोनची तुलना करायची असेल, ॲम्बिडेक्स्ट्रस आहे, ॲम्बी व्हॅलेंट आहे, ॲम्बी वर्ट आहे, असे जे शब्द आहेत सुरुवातीला ॲम्बी येतो त्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त वगैरे अशा अर्थाने तो शब्द येतो. बघा, ही इज अ प्रॉमिसिंग ॲम्बिडेक्स्ट्रस यंग गोल्फर. म्हणजे तो काय? दोन्ही हाताने किंवा दोन्ही प्रकारे गोल्फ अशा प्रकारे सुद्धा खेळू शकणार किंवा मग उद्या प्रकार दोन्ही साईडने दोन्ही हाताने तो इक्वली खेळू शकतो अशा प्रकारे सांगितलं. बघा, नेक्स्ट वर्ड इज ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट. ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट नाही आहे, लॉ अँड ऑर्डर नाही आहे, त्याला काय शब्द आपल्याकडे? अनार्की. बऱ्याचदा विरोधातले जे राजकीय पक्ष असतात ते कुठं एखादी लहान सहान दंगल झाली किंवा कोणी काही जर बोललं तर काय म्हणतात? अनार्कीची स्टेट आहे. म्हणजे काय? लॉ अँड ऑर्डरचा ॲब्सेन्स आहे, राईट? मग त्याला शब्द आहे आपल्याकडे अनार्की. याला मराठीमध्ये अराजक म्हणतात. अराजकता, अराजकता, अनार्की. अनार्कीपासून आणखी एक शब्द आहे, अनार्किझम. ओके, अनार्किस्ट असा एक शब्द आहे, ANARCHIST, अनार्किस्ट. म्हणजे काय? कोण? अराजकतावादी. ज्याला असं वाटतं की गव्हर्नमेंट वगैरेची आवश्यकता नाही त्याला म्हणतात अराजकतावादी. वेन द टीचर वॉज ऑबसेंट देर वॉज अनार्की इन द क्लासरूम. जेव्हा टीचर ऑबसेंट होते तेव्हा क्लासरूममध्ये काय अनार्की होती. म्हणजे काय? टीचरच नाही, कुठलाही नियम वगैरे कोणी पाळत नव्हतं. कोणी इकडे धिंगाणा घाल तिकडे धिंगाणा घाल, बेंचवर उड्या मार, कोणी चिठ्ठ्या आहे कोण तिकडे फेक, अपोजिट जेंडर जिकडे बसले तिकडे चिठ्ठ्या फेकून द्या, असं काहीतरी करणं. याला काय म्हणायचं? अनार्कीजम. नेक्स्ट वर्ड बघा, अनॉनिमस. अपोजिट जेंडर समजलं की नाही? अ लेटर, पोएम, एटसेट्रा हूज ऑथर इज अननोन. एखादी कविता असेल, पोएम असेल, लेटर असेल, एखादं बुक असेल, त्याचा ऑथर जर अननोन असेल तर आपण त्याला काय म्हणतो? निनावी आहे, राईट? किंवा मग त्याला असं म्हणतो की ते नाव माहीत नाही आहे, राईट? त्याला आपल्याकडे जो शब्द आहे तो आहे अनॉनिमस. ज्याचं नाव माहीत नाही असा अनॉनिमस. ही मेड अन अनॉनिमस फोन कॉल टू द पोलीस. त्याने नाव न सांगता पोलिसांना काहीतरी माहिती वगैरे दिली आणि ते फोन कॉल केला. म्हणजे काय? नाव सांगितलेलं नाही आहे. कधी कधी असं निनावी पत्र येतं ना,
ते निनावी पत्र म्हणजे काय? अनॉनिमस लेटर. ओके, नेक्स्ट बघूयात. सॉरी, डिप्लोमॅटिक मिनिस्टर ऑफ द हायेस्ट ऑर्डर सेंट बाय वन कंट्री टू अनादर. एका राष्ट्राकडून दुसऱ्या राष्ट्राकडे जो राजनयिक अधिकारी जो पाठवला जातो, या ठिकाणी जरी मिनिस्टर शब्द वापरलेला असला तरी सुद्धा तो फार स्टँडर्ड याच्यामध्ये त्यांनी ती फ्रेज बनवलेली आहे, तरी सुद्धा आपल्याकडे त्याला राजनयिक अधिकारी म्हणजे डिप्लोमॅटिक डिप्लोमॅटिक ऑफिसर्स असं म्हणतात. आपल्याकडे इंडियन फॉरेन सर्व्हिसमधले जे ऑफिशियल्स असतात त्यांना अँबेसिडर्स, हाय कमिशनर्स असं म्हणतात. साधी सोपी गोष्ट तुम्हाला एक माहीत असावी म्हणून सांगतो. AMBASSADOR अँबेसिडर आणि हाय कमिशनर, HIGH हाय कमिशनर, COMMISSIONER हाय कमिशनर, हे जे दोन शब्द आहेत ना. आता आपल्याकडे कॉमनवेल्थ एक आहे, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ब्रिटनच्या कॉलनीज होत्या त्या कॉलनीजचं मिळून एक काय आहे, कॉमनवेल्थ. म्हणजे सगळेजण कॉमनवेल्थ या संघटनेचे मेंबर्स आहेत ज्या ज्या ब्रिटनच्या कॉलनीज होत्या. मग त्यातील ए या कंट्रीकडून बी या कंट्रीकडे जर एखादा डिप्लोमॅटिक ऑफिशियल जात असेल तर त्याला हाय कमिशनर असा शब्द आहे. मग भारत आणि पाकिस्तान दोन्ही सुद्धा ब्रिटनच्या कॉलनीज होत्या. तर जर आपण इंडिया आहे आणि इंडियाकडून पाकिस्तानला एक डिप्लोमॅटिक ऑफिसर जातोय तर त्याला काय म्हणतो आपण, हाय कमिशनर, राईट. पण आता US ही कॉलनी नव्हती, तर आपण इंडियाचा US जो डिप्लोमॅटिक ऑफिसर असतो त्याला काय म्हणतो आपण, अँबेसिडर. इंडिया टू अमेरिका, इंडियाज अँबेसिडर टू USA, राईट. अशा प्रकारे त्याला अँबेसिडर हा शब्द वापरतात त्या ठिकाणी. आणि ज्यावेळेस त्या कॉमनवेल्थमधील दोन कंट्रीज असतील, म्हणजे कॉमनवेल्थचे मेंबर्स दोन्ही आहेत, त्यावेळी जर एका कंट्रीकडून दुसऱ्या कंट्रीकडे जर डिप्लोमॅटिक ऑफिशियल जात असेल तर त्याला हाय कमिशनर असा शब्द आहे, उच्चायुक्त म्हणतात. हाय कमिशनरला शब्द लिहून घ्या, हा आहे हाय कमिशनरला म्हणतो आपण उच्चायुक्त. आणि अँबेसिडरला भारताचे कॅनडामधील USमधील अँबेसिडर असा एक शब्द आहे. जर अँबेसिडरला मराठी शब्द तुम्हाला जर आठवला तर सांगा, आत्ता तरी मला तो शब्द आठवत नाही आहे. शी इज अ ट्रू अँबेसिडर फॉर आर कंट्री, ती भारतासाठी किंवा आपल्यासाठी, भारतासाठी इंडियाचा शब्द उल्लेख नाही आहे, ती आपल्या कंट्रीसाठी आपल्या राष्ट्रासाठी एक ट्रू अँबेसिडर आहे. अँबेसिडर या शब्दाचं स्पेलिंग लक्षात ठेवा, करेक्ट इनकरेक्टमध्ये तुम्हाला ते विचारलं जाऊ शकतं. AMBASSADOR आहे आणि पुढे SADOR आहे. मग तुम्ही काय करायचं, उच्चार करताना अँबेसिडॉर अशा प्रकारे उच्चार करायचा, अँबेसिडॉर. शेवटी DER नाही आहे, DOR आहे, त्यावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके, या वन वर्ड सबस्टिट्यूशन्समध्ये पाल अँड सुर्या स्टँडर्ड बुकमधील काही वर्ड्स, सुरुवातीचे 20-25 वर्ड्स आपण या ठिकाणी पाहिलेत. यानंतरच्या लेक्चर सिरीजमध्ये कंटिन्युअसली आपण या लेक्चर्सचा विचार करूयात. वन वर्ड सबस्टिट्यूशनची पूर्ण लेक्चर सिरीज आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. लवकरच नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया, तोपर्यंत सर्वांना ऑल द बेस्ट आणि जय हिंद.